आता महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी, कारण देशातील महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये आता वर्षातून 2 वेळा प्रवेश प्रक्रिया ही राबवणं शक्य होईल. महाविद्यालयांना जुलै ऑगस्ट बरोबरच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सुद्धा प्रवेश देता येऊ शकणार आहे. UGC च्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे जुलै ऑगस्टमध्ये प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा होईल. ते जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये प्रवेश घेऊ शकतात. विद्यापीठ त्यांच्या पायाभूत सुविधांचा अधिक कार्यक्षमतेने वापरही करू शकतात. तसंच प्लेसमेंट प्रक्रिया सुद्धा वर्षातून 2 वेळा होऊ शकणार आहे. त्यामुळे नक्कीच ही विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाविद्यालयांमध्ये 2 प्रवेश घेणं शक्य होणार आहे. आता जुलै ऑगस्ट आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये हा प्रवेश शक्य होईल. परदेशातील विद्यापीठांमध्ये वर्षातून 2 वेळा प्रवेश प्रक्रिया होते. प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता या निर्णयामुळे दिलासा मिळेल. 2 वेळा प्रवेश पद्धती विद्यापीठांना बंधनकारक नाही. पायाभूत सुविधा आणि शिक्षक संख्येनुसार प्रवेश देण्यात येईल.